मित्रांनो नमस्कार डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की प्रसूती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला विविध बत्तीस शासकीय योजनांचा लाभ मिळतो यापैकीच एक, एक, एक योजना म्हणजे प्रसूती योजना तुम काम काम आहे तुमच्या घरातील एखादी स्त्री व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीने बांधकाम कामगार नोंदणी केलेली असेल तर प्रसुतीसाठी पंधरा ते वीस हजारापर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकतं हे आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी एक ऑनलाईन अर्ज करावा लागतो हा ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो त्याची प्रोसेस कशी असते ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी आपणास विनंती आहे की आपण अजूनही आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लाल रंगाचे बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले सूचना सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळू शकेल गुगलमध्ये बांधकाम कामगार हा किवर्ड टाका आणि सर्च करा जसे तुम्ही बांधकाम कामगार हा किवर्ड टाकाल तर या ठिकाणी महाराष्ट्र बिल्डिंग अँड ऑदर कन्स्ट्रक्शन वर्करची एक लिंक तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसेल त्या लिंकवरती क्लिक करा जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक कराल तर तुमच्या स्क्रीनवर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ही अशा प्रकारची वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली असेल मोबाईलवरती तुम्ही जर ही प्रोसेस केली तर थोडा इंटरफेस या ठिकाणी वेगळा असू शकतो मात्र प्रोसेस अगदी हीच आहे या ठिकाणी तुम्हाला मोबाईल असू द्या किंवा कॉम्प्युटर असू द्या या वेबसाईटवर तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम हा पर्याय शोधायचा आहे हा पर्याय शोधल्यानंतर यावर क्लिक करा या ठिकाणी आणखीन एक पेज तुमच्या स्क्रीनवरती ओपन होईल या ठिकाणी सिलेक्ट ॲक्शन या पर्यावरती क्लिक करा जसे तुम्ही सिलेक्ट ॲक्शन या पर्यावरती क्लिक कराल या ठिकाणी दोन पर्याय तुम्हाला दिसतील एक आहे न्यू क्लेम आणि दुसरा आहे अपडेट क्लेम जर तुम्ही या अगोदरच काही एखादा क्लेम केला असेल एखाद्या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि त्यामध्ये काही बदल करायचा असल्यास किंवा काही अपडेट करायचा असल्यास तुम्ही अपडेट क्लेम या बटनवरती क्लिक करून ते अपडेट करू शकता अन्यथा या ठिकाणी तुम्ही जर नवीन क्लेम करायचा असेल नवीन योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर न्यू क्लेम या बटनावरती क्लिक करा जसे तुम्ही क्लेम या बटनावरती क्लिक कराल या ठिकाणी आणखीन तुम्हाला माहिती भरायची आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या दिलेल्या चौकटीमध्ये टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर मिळवण्यासाठी तुम्हाला अगोदर बांधकाम कामगार वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी लागते नोंदणी केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा हा एक रजिस्ट्रेशन नंबर येतो तो, तो दिलेल्या चौकटीत टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म या निळ्या रंगाच्या बटनावरती क्लिक करायचं आहे जसे तुम्ही टू फॉर्म या बटनावरती क्लिक कराल तर ज्यावेळेस तुम्ही नोंदणी केली होती त्यावेळेस जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केला होता त्या मोबाईलवरती एक ओ टी पी या ठिकाणी आलेला असेल तो ओ टी पी या दिलेल्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे ओ टी पी अगदी व्यवस्थित टाकल्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी या निळ्या रंगाच्या बटनावरती क्लिक करा जसे तुम्ही या ठिकाणी व्हॅलिडिटी ओटीपी या बटनावरती क्लिक करा तर अशा प्रकारचा हा फॉर्म तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसेल हा अर्ज म्हणजे या अर्जाची तुम्ही अगोदरच नोंदणी केलेली आहे त्या नोंदणीच्या आधारे ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी या पेजला थोडं खाली स्क्रोल करा या ठिकाणी बघू शकता की सिलेक्ट स्कीम कॅटेगरी म्हणजेच योजना श्रेणी निवडा अशा प्रकारचा एक पर्याय दिलेला आहे या पर्यावरती क्लिक करा जसं तुम्ही या पर्यावरती क्लिक कराल या ठिकाणी तीन प्रकारच्या श्रेण्या तुम्हाला दिसणार आहे एज्युकेशनल वेलफेअर स्कीम म्हणजे शैक्षणिक कल्याण योजना Scheme, 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 ने ने हेल्थ वेलफेअर स्कीम म्हणजे आरोग्य कल्याण योजना फायनान्शियल वेलफेअर स्कीम म्हणजे आर्थिक कल्याण योजना आणि सोशल वेलफेअर स्कीम म्हणजे समाज कल्याण योजना अशा चार प्रकारच्या श्रेणी या ठिकाणी तुम्हाला दिसतील आपल्याला आरोग्य व कल्याण योजना निवडायची आहे म्हणजेच हेल्थ वेलफेअर स्कीम या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट स्कीम म्हणजेच योजना या ठिकाणी निवडायची आहे विविध प्रकारच्या योजना आहेत त्यापैकी आपल्याला फायनान्शियल असिस्टन्स ऑफ आर एस फिफ्टीन थाउजंड फॉर नॅचरल डिलिव्हरी अँड ट्वेंटी थाउजंड फॉर डिलिव्हरी बाय सिझेरियन ऑपरेशन टू द रेजिस्टर्ड वर्कर्स फर्स्ट टू लाईव्ह चिल्ड्रन आता योजना तर आपण या ठिकाणी निवडलेली आहे आणखीन काही माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे ती म्हणजे चाईल्ड नेम तुम्ही रजिस्टर करताना ज्या मुलांचं नाव दिलं असेल त्या मुलांचं नाव या ठिकाणी सिलेक्ट होईल सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक या ठिकाणी आधार क्रमांक येईल त्याचं जेंडर सिलेक्ट होईल आणि डेट ऑफ बर्थसुद्धा या ठिकाणी ऑटोमॅटिक या ठिकाणी आलेली असेल त्यानंतर मॅटर्निटी प्लेस म्हणजेच प्रसुतीचं जे ठिकाण थी आहे ते रुग्णालय आहे की घर आहे यापैकी एक निवडा नेम ऑफ हॉस्पिटल रुग्णालयाचं नाव टाईप करा त्यानंतर प्रसुतीचा पत्ता या ठिकाणी टाका आणि टाईप ऑफ डिलिव्हरीमध्ये प्रसुतीचा प्रकार म्हणजेच प्रसूती नॅचरल आहे की सिझरीन आहे यापैकी एक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर जन्म प्रमाणपत्र नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाका जन्म जारी जारीकर्त्याचा प्रकार या ठिकाणी निवडा महानगरपालिका ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यापैकी एक, एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि जन्म प्रमाणपत्र जारी करण्याचे नाव तुम्हाला या ठिकाणी नेम ऑफ बर्थ सर्टिफिकेट इश्यू करण्याचं नाव टाकायचं आहे ही सर्व माहिती टाकल्यानंतर काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी पी डी एफ जे पी जी जे ई जी आणि पी एन जी हे फॉर्मॅट तुम्ही वापरू शकता तर लक्षात ठेवा की जे डॉक्युमेंट तुम्ही वापरणार आहात त्या डॉक्युमेंटची साईज दोन एम बीपेक्षा जास्त नसावी पहिलं जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे ते म्हणजेच सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले नैसर्गिक शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीचे प्रमाणपत्र व वैद्यकीय उपचाराची देयके किंवा प्रसूती घरी झालेली असल्यास ग्रामसेवक ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका जन्म नोंदणी प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे हे अपलोड केल्यानंतर शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वयं घोषणापत्र डिलिव्हरी झाल्यानंतर जे डिस्चार्ज पेपर देतात ते डिस्चार्ज प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरीफाईड या वाक्यासमोर दिसत असलेल्या चौकटीमध्ये टिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करून हा अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही बांधकाम कामगार प्रसुद्धी योजनेचा ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि पंधरा ते वीस हजारापर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद